पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. वा इकडं हे बघतो फक्त, हा काटाला पकडा असा. शेतकऱ्याचा पैसा ते दाखवला मी आधी, शेतकऱ्याचा पैसा 1 रुपया. आणि त्याने लहानपणी याचा घातपात करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते दरवाजाची कुंडी लागली नसल्यामुळे हा वाचला. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य जाधव आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आमची पेरणी सुरू आहे, म्हणजे पेरणी पूरक असा पाऊस झालेला आहे त्यामुळे आज आमची पेरणी सुरू आहे. आणि सगळे तुम्ही पाहू शकता इथे कशी पेरणी सुरू आहे ते. आमची शेती जी आहे ना ती यवतमाळ जिल्ह्यात येते, आणि यवतमाळ जिल्हा हा पांढरा प्रदेश म्हणजे कापसांचा, इथे कापसाचं उत्पादन सर्वाधिक होतं. तुम्ही पाहू शकता इथे माझ्या पायावर आहे ना ही गोगल गाय, याला पैसा म्हणतात पैसा, कारण यांना असं टच केलं ना तर हे याचं हे असं पैशाचं रूप घेतात. पहा हे पहा, हे शेतकऱ्यांचे मित्र असतात हे सगळे असं म्हटलं जात. आता हा पैसा आपण तिकडे फेकून देऊ, पैसे खूप आहेत आपल्याकडे. तर आमचा जो शेतशिवार आहे तो यवतमाळ जिल्ह्यात येतो, जिथे भरपूर शेतकरी आत्महत्या करतात. आणि आमचा तालुका जो आहे तो महागाव तालुका आहे, महागाव तालुक्यात आमची शेती येते. आणि महागाव तालुक्याचे एक फार उत्कृष्ट कवी आहेत आबेद शेख सर म्हणून, ते आमचे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी आम शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या कवितेतून समाजापुढे मांडल्या, विदर्भातील शेतकऱ्यांच्या, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी त्यांच्या एका गझलेतून फार सुंदर मांडलेल्या आहेत. ती गझल मी तुम्हाला ऐकवतो. ती गझल अशी की समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, पेरले तुम्ही पिलांच्या चोची मधील दाणे. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, पेरलेत पिलांच्या मी चोची मधील दाणे. उघडा पडेल सारा संसार हा आशाने, मिटणार प्रश्न नाही गळफास घेतल्याने. तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने, तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने, ती चंद्रकोर दिसते मज त्या विळ्याप्रमाणे. तू निंदलेस माझे आयुष्य काल जाने, ती चंद्रकोर दिसते मज त्या विळ्याप्रमाणे. अशी ही त्यांची गझल. आणि या गझलेतून त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहे, जी परिस्थिती आहे, त्यांनी इतकी प्रखरतेने मांडलेली आहे. आणि ती खूप व्हायरल झाली होती ती कविता. आजही लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती कविता ऐकत असतात. उद्या सुद्धा आम्हाला इकडची पेरणी करायची आहे, तर उद्या परत आम्ही येऊ आणि परत तुम्हाला एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि असेच तुम्ही ब्लॉग पाहत राहा. आपल्याला 2000 सबस्क्रायबर परत पूर्ण करायचे, 1000 तर झालेत तुमच्या कृपेने. तर आपल्या या चॅनलवर आपल्याला 2000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर असेच ब्लॉग पाहत राहा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ ते, जेणेकरून मला पण कळेल की व्हिडिओज कसे बनत आहेत तुमच्या प्रतिक्रियांवरनं. आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करत राहा. चला, पेरणी सुरू आहे. आणि हा माझा भाऊ, मोठे बाबाचा मुलगा, आणि हा चिमू. चिमू हात दाखव. चिमू पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगमध्ये येतोय, तुम्हाला ते त्याची ओळख करून देतो. हे पहा, आहे चिमू. याचा आणखी एक मोठा भाऊ आहे, तो पुण्याला आहे, तो सुद्धा येणार आहे आणि तो सुद्धा आपल्या ब्लॉगमध्ये येईल. आणि त्याने लहानपणी याने याचा घातपात करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते दरवाजाची कुंडी लागली नसल्यामुळे हा वाचला करत असतात. तर हा आहे आमचा धनराज दादा. हे माझ्या मोठे बाबाला आहे ना, 3 भाऊ आहेत 4 होते, एक वारले ते म्हणजे खूप आधी लहान होते तेव्हाच वारला तो. तर याचं नाव आहे धनराज दादा. हा आहे आता सगळ्यात लहान. तर तिघा भावाची नावं कशी असणार? मोठ्याचं नाव आहे हंसराज, दुसऱ्याचं नाव आहे बसराज, आणि तिसऱ्याचं नाव आहे धनराज, आणि जो चौथा होता त्याचं नाव होतं नळराज. तर हे सगळे राज आहेत. तर म्हणजे ते यमक कसं जुळवल्या गेलं पाहण्याचं मी त्यावेळेस. आणि माझ्या वडिलांचं नाव युवराज, आमच्या आजोबांनी ठेवलेली आहेत अशी नाव. हा, आणि आमच्या अंकलचं नाव, याच्या वडिलांचं नाव पृथ्वीराज. म्हणजे सगळे राज राज राज, ते काय काय विचार करून आहे. पण तेवढे शब्द पण सापडायला आहेत ना, त्या काळी त्यांनी कसे शोधले असणार. बरोबर आहे, बरोबर. थंडगार हवा,
एसीची गरज नाही ना, कूलरची गरज नाही, कशाचीच गरज नाही. इतकी फ्रेश हवा तुम्हाला कुठेच मिळणार. चिमू थोड्या वेळात झोपी जाईल आता. आणि ही जी जमीन आहे ना बाबा, सांग ना जरा, आपलं हे जमीन जी आहे, तर ही जी आमची जमीन आहे, हे खूप काबाड कष्ट करून लोकांच्या इथे राब राब राबून मी स्वतः कमवली. रोटच जमीन मी वयाच्या 25व्या वर्षी कमवली, बरोबर. नाही नाही, आमच्या आजोबांनी कमवली आणि आमचे आजोबा आमच्यासाठी सोडून गेले. आताही याची किंमत खूप झालेली आहे कारण रोटच जमीन असल्यामुळे. पण ते आता ते टिकवणं गरजेचं आहे, विकून खाल्लं तर आपले वाटे होते. असं खर्च करत राहिलं फालतू खर्च, मग झालं स्प्राईट तूच घेतलं. मी घेतलं पण ते थंड नाही ना, तू म्हटलं आता तू प्यायचं तर पिओ. मी वाया नाही जाऊ देत, मी पियत आहे. त्यांना ठेवून टाकली होती. आमची वहिनी तिकडे पेरणी करत आहे, दादा इथे उभ्या. ती वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली होती माहिती आहे का तुम्हाला, कारण ती बोलते खूप, त्यामुळे याची त्याची भांडण होत असते, म्हणून हा तिकडे जात नाही. ती वक्तृत्व स्पर्धेत पहिली आली होती. आणि आमची दुसरी एक वहिनी आहे वैशाली वहिनी, ती बुद्धिमत्ता चाचणीत पहिली आली होती. ती खूप हुशार आहे, करत नाही ती भांडण नाही करत. या वर्ग एका वर्गात शिकलेले आहेत अशा एका एक सोबत राहतात. यांचा शर्ट पाहू शकता तुम्ही आज. शर्ट कुठून आणला तू? कोणाचा आहे शर्ट तुझा? ही आहे आमची वहिनी. जीव हो का? त्याचा नाही आहे, येत नाही. पण ते देतही नाही तुला? तू मागितलं की नाही त्याला? पण दिल द्यायला तर पाहिजे. मागतच नाही ना त्याला. याचं इच्छन याचं आहे ना, कसंच पटत नाही. यांचं कसं आहे माहिती काही वक्त, ही आहे ती वक्तृत्व स्पर्धेत पहिली येणारी आणि ही आहे बुद्धिमत्ता चाचणीत पहिली येणार. लकी कोणत्या वर्गात आहे तू? दुसरीत आहे तू? एवढा मोठा का पागल झाला तू? तिसरीत जातो. मग तू एवढा मोठा तू तिसरीत आतापर्यंत? मला तू सातवी आठवीत वाटला. काय खातो तू? किती पुरणपोळ्या? त्याने 5 पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. मटण खाते. हो लकी काय खातो तू? मटण करे. ही पामची वीर, हिचं बांधकाम झालेलं आहे. जा 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 जा, काम करा काम करा. कुठ आहे कच्च खेकडो? कुठ आहे? कुठ हे अंदर पाण्यात ह्या दिदा हे कुठ? हे कोणत्या पाईपाच्या खाली ते पाणी? हो रे हो रे, खेकडा छोटा आहे ते. ते तितक्या त्याला काय करत? हा आहे आनंद, याला आमच्या आजोबांचं नाव दिलेलं आहे, पंजोबांचं नाव. हा माझ्या भावाचा मुलगा आणि याला आनंद असं नाव याच्यामुळे दिलं की आमच्या पंजोबांचं नाव आनंदा होतं, त्याच्यामुळे याला याचं नाव आनंद ठेवलं. आणि हा नेहमी आनंदातच असतो. ह्याला भरल्यावर पोहायला लागेल ना पण असं येतो ना पोहायला? तू येत येत असतो म्हणजे याच्यात पोहतो की काय? नाही, एवढ्या कमी पाण्यात कसं पोहता येणार? त्याला भरू द्यावं लागलं आपल्याला. किती भरावं? बांधकाम पर्यंत फुल चालेल. हा ए का तरी घाई कर रे? हे बाय, हे या आहेत शेळ्या. या नाही शेळ्या, त्या शेळ्या. हा आमचा चिमू आणि या झाडावर आहे दर्शन. दर्शन काय करत आहे? पाला तोडताय. हा बकरीसाठी पाला तोडताय, त्या बकरीसाठी, या बकरीसाठी. ही पण इथंच आहे. बस झालं ना, सोड. आदर चढवर चढवर एकदा चढ चिमू, पण पडू नको. हा पडला तर काय खरं नाही भाई. खाली हे आहे सगळं, काटे वगैरे आहेत, काटे वगैरे आहेत. चढ, चढता येईल का तुला? ए ही काय गुडवेलचं काय रे? कोणास वेलच चढ ना. दर्शन फास्ट चढला एकदम. दिमाग लाव, दिमाग बघ. हे तुटल बर नाही तर हे तुटते का? तुटत नाही गे जास्त इकडं. हे बघ तू फक्त, हा काटाला पकड असं. हा आणि तिकडं हे सोडू नको, एकदम घाई नको करू. हळू मी येऊ का कॅमेरा घेऊन? तुम्ही दोघं माझ्यावर पडत. हळू
झाड चढायला मजा येते. आलोस तर मदत कराव याची. कर 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 ए तू चढ चढ जल्दी. तुला चढता येते का? तुझा हातच पुरत नाही. याला याला चढता येत नाही रे. काय हे काय कामी नाही. हे बा पाऊस सुरू झालेला आहे. नाही नाही चढते ए हळू हळू बस झालं. लकी लकी जाऊ दे. अनलकी ठरशील तू. हो आमच्यासाठी अनलकी ठरशील नाही तर लकी लकी पड जाय. केवढे झाडावर चढतो. ते तिकडे जाय. तिकडे बोलत आहे. जा फांटा खाली पाहिजे होता. थोडा फांटा उतर उतर उतर. आमची लाल लाल झाली आहे. किती लाल झाले. हा याला सवय नाही. याला सवय दाखवता राहत. याला काय नाही. त्याला सवय नाही. सवय कोण काय. माकड थोडी रोज रोज चढाय. तुझ्या पण लागते ना. जोर लागते की नाही. जिम होऊन जाते डायरेक्ट. जिम नाही होत. हा तेवढं नाही. पण हे बघा पाऊस पाऊस दिसतोय का रे. हो हे थेंब थेंब थेंब. पाऊस तुला देतो पाऊस. नाही पैसा कविता कहतो. ये रे पावसा क जल्दी मार लार लार बोल. पावसाला कनी माझ्या मागे मागे बोल. ये रे पावसा. ये रे पावसा तुला देतो पैसा. तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा. पैसा झाला खोटा. पावसाला मोठा. पावसाला आता मी नाही म्हणत तू म्हण एकटा. ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा. पावसाला मोठा. वा 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 शाबाशा. हुशार आहे रे. हुशार आहे. लकी आहे. पडला असता झाडावरून तर अनलकी झाला. काय शेतकऱ्याचा पैसा. पैसा ते दाखवला मी आधी. शेतकऱ्याचा पैसा 1 रुपया. खूप पैसा आहे. नाना येईल. पैसा खोटा. पैसा खोटा नाही खरा पैसा. चला तर आता पाऊस सुरू झालेला आहे. आणि ये रे इकडं इकडे. तर पाऊस सुरू झालेला आहे. पकडतो हमारला दिकारे का. तर आता पाऊस सुरू झालेला आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. बस तर आता पाऊस सुरू झालेला आहे. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर तुम्ही असाच आमचा ब्लॉग पाहत राहा. काम करा. तुम्ही तर उद्या परत जमलं तर आम्ही दुसरा एक ब्लॉग टाकू. हो की नाही. कारण आमची इकडची पेरणी राहिलेली आहे. परवा टाकू. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण जर तुम्हाला उद्याचा ब्लॉग पाहायचा असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल की व्हिडिओ अपलोड झालेला आहे. चला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही म्हणाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जमला.